गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न. गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद अतिशय उत्साही वातावरणात दिनांक 5 मार्च 2022 वार शनिवार रोजी संपन्न झाली. या शिक्षण परिषदेचे उद्घाटक परभणी जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे नूतन शिक्षणाधिकारी विठ्ठलराव भुसारे सर यांचे विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारावर स्वागत केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असलेले श्रीराम राठोड सर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्राचे केंद्रप्रमुख आरसले सर, केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक कदम सर, जिल्हा परिषद शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन हरिश्चंद्र भोसले, आदर्श शाळा गोपाचे मुख्याध्यापक माधव मुंडे सर, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळाचे नूतन उच्च श्रेणी मुख्याध्यापक असलेले रामकिशन लटपटे सर, उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झुलाचे मुख्य अध्यापक माणिकराव नागरगोजे, ढवलकेवाडीचे मुख्य अध्यापक विठ्ठल लटपटे सर, मालवाडीचे मुख्य अध्यापक धापसे सर, श्रीराम चिमले, तांड्याचे पोलीस पाटील वामन राठोड, उपसरपंच गजानन आडे, माजी सरपंच विनायक राठोड, राम राठोड, माजी उपसरपंच तथा वसतिगृह चालक असलेले केशव राठोड सर, माजी अध्यक्ष अप्पाराव राठोड, पांडुरंग राठोड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सुनील राठोड, रमेश चव्हाण व अंतर्गत सर्व मुख्याध्यापक शिक्षक आदी होते. मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन करण्यात आले. शिक्षणाधिकारी विठ्ठलराव भुसारे सर यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोदावरी तांडा गावकरी तसेच मर्डसगाव केंद्र तालुका गंगाखेडच्या वतीने भव्य सत्कारही करण्यात आला. त्यानंतर केंद्रातील सर्व 13 शाळांचे मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी पदाधिकारी गोदावरी तांडा यांचा हे शाल श्रीफळ देऊन पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात शाळा गुणवत्ता संपन्न व देखणी आदर्श केल्याबद्दल सरपंच, उपसरपंच पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गावचे नाईक यांचा व मुख्याध्यापिका सौ केंद्रे एस यान, आदर्श शिक्षक माधवराव लातुरे सर, आदर्श शिक्षक अंकुश राठोड सर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या स्वागतासाठी शाळेतर्फे विद्यार्थ्यांनी कृतियुक्त असे डोळ्यांचे पारणे फेडणारे स्वागत गीत सादर केले. त्यानंतर शाळा लोकवर्गणीतून अतिशय सुंदर देखणी करण्यासाठी अहोरात्र झटणारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम राठोड सर, माजी अध्यक्ष अप्पाराव राठोड सर व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांचे स्वतः शिक्षणाधिकारी यांनी सत्कार केला. त्यानंतर शिक्षणाधिकारी हे तांड्यांच्या शाळेवर आल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच केंद्रातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी शिक्षणाधिकारी साहेबांचे स्वागत केले. शिक्षणाधिकारी याप्रसंगी बोलताना म्हणाले की जिल्ह्यात शिक्षणासाठी पुढील काळात नाविन्यपूर्ण वेगवेगळे उपक्रम राबवून गुणवत्ता व भौतिक सुधारणा करण्यासाठी भर देण्यात येईल. गोदावरी तांड्याच्या गावकऱ्यांनी व शिक्षकांनी शाळा अतिशय सुंदर नियोजन करून परभणी जिल्ह्यात एक आगळी वेगळी किल्ल्यासारखी अप्रतिम शाळा करण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. लवकरच संच मान्यता करून नवीन शिक्षक देण्यासाठी प्रयत्न करू. तसे शिक्षकांनी मनमोकळे झोकून काम करावे असे आपल्या भाषणातून त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शोभा केंद्रे मॅडम यांनी केले. केंद्र संमेलनात शाळेच्या वेगवेगळ्या विषयांवर पुरी सर, संजय जोशी सर, अंकुश राठोड सर, साधन व्यक्ती ततापुरे, रामकिशन लटपटे सर या शिक्षकांनी मार्गदर्शनही केले. शेवटी केंद्रप्रमुख आरसले सर यांनी केंद्रातील शाळांचा शैक्षणिक आढावा घेऊन सर्वांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन माधवराव लातुरे सर यांनी केले, तर आभार शंभूदेव कुंडगीर सर यांनी मानले. स्वागत है आप जो आज पधारे हैं, धन्य हमारे भाई।
बदले अपने सितारे हैं, आपके दर्शन पाकर हम बदले अपने सितारे हैं। अपने इस प्रांगण में स्वागत है, स्वागत है, स्वागत है, स्वागत है, स्वागत है, स्वागत है, ला 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 झुकाते हैं। अभिनंदन वंदन है आप सभी का, वंदन है, अभिनंदन वंदन है आप सभी का, वंदन है, स्वागत है, स्वागत है, स्वागत है, स्वागत है, ला 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 अधिकार न्यूज गंगाखेड़।